नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांच्या लाडक्या दीपक भिकने ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी आता आहे माझ्या गावाकडे आणि आम्ही आता आलो आहे जंगलात फिरायला. मुळात फिरण्याचा उद्देश असा आहे की आम्ही आता झाडामध्ये जे पोळा असतो, मधमाशांचा पोळा, त्याला पोया म्हटलं जातं आमच्याकडे, आणि ते शोधण्यासाठी आम्ही आलो आहे. आता बबलू तुम्हाला दाखवेल. माझ्यासोबत आहेत आज बबलू आहे, राजा आहे आणि गट्टू. तर आम्ही आज आलो आहे सड्यावरती. आता कसं शोधायचं आहे तुम्हाला दाखवतो. चला तर मग या आपल्या, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता संध्याकाळचे राजा किती वाजले तरी 4 वाजलेत ना, 4:45 वाजलेत आणि ऊन पण भरपूर आहे बघा. तरी पण आम्ही हार नाही मानलेले. आम्हाला आत्ता जस्ट आम्ही आलो आहे. आता तुम्हाला प्रोसेस दाखवतो की कशाप्रकारे आम्ही हे मधाचे पोळे आम्ही शोधतो. म्हणजे खूप तसं कठीण असतं, प्रत्येक झाडाला जाऊन ठोकवावं लागतं, त्याच्या आजूबाजूला मधमाशा दिसतात काही बघावं लागतं, तेव्हाच ते आपल्याला दिसतात मधमाशा. तर आम्ही आता, मला वाटतं बबलू आमच्यात मेन आहे. बबलू थोडा माहितगार आहे आमच्यातला, तो तुम्हाला दाखवेल कसं शोधायचं ते मधमाशांचं पोळं. आता बघा, दाखवत तुम्हाला. हे बघा, हा आमचा बबलू आहे. बबलू, हा बबलू आता बघा. हे बबलू काय करायचं, हे ठोकवायचं आहे ना झाड, हे अशा झाडावरती ठोकवायचं आणि ठोकवल्यानंतर मधमाशा बाहेर पळतात. जर मधमाशा असतील तर मग आपण ते झाडाला चेक करू. इथे त्याच्यावर बघू, त्याच्यावर बघू. चल बबलू, त्याच्यावर बघूया. आता हा एक झाड आहे. इथं ही अशी सगळी झाडं शोधायला लागतात, तशी या करवंदाच्या जाळी आहेत. आता बबलू बघा सातमध्ये जाईल आणि या जाळीमधून हे प्रत्येक झाडाचं शोधा बघायला लागतं. हा कोणतरी तरी घरटा दिसतोय बबलू त्याच्यात. कुणाच आहे तो? खारुताईचा आहे. राहू राहू दे, खारुताईचा घरटा आहे. हा बघा, खारुताईचा घरटा आहे याच्यामध्ये. आणि आता बबलू या झाडाला ठोकवेल बघा. ठोकवल्यानंतर मला लक्ष ठेवायचं की कुठे मधमाशी दिसते का कुठे. आता मला बारकाईनं बघायचं आहे कुठे मधमाशी दिसते का काय. नाही बबलू ना, चला पुढे जाऊया. मग राजेश आहे आमच्यासोबत, त्याचा तुम्ही आता व्हिडिओ बघितलाच असेल, लग्नाचा. याचंच लग्न झालं, तो व्हिडिओ आपण अपलोड केला आहे तो यूट्यूब चॅनलला. आणि हा आमचा गट्टू, गट्टू आमचा हाईत आहे. आता कुठे दिसत आहे, कुठलं मग झाड चेक, हे मोठं झाड चेक करूया. हे एक मोठं झाड चेक करायला लागणार आहे. तर पूर्वी छोटे चेक करूया. बघा बबलू, हे बघ ना छोटंसं, याच्यावर बघ काय काय. आणि खूप मजा असते गावाकडे. तसा झाला मजा म्हणजे काय, त्या काटेकुट्यातनं फिरायला लागता. बबलू बघ जरा काय काय. हां कुठे? अरे बबलू हाय बोलतोय, एक मिनटं चेक करूया कुठे. ठोकून बघितलंस काय? डायरेक्टच दिसलं कुठे. हा अरे हा, काम झालेलं आहे म्हणजे आपलं. अरे अरे हा, हे बघा, ह्याला बोलतात पोया. तर ह्याला हे तोडावं लागेल ना बबलू आपल्याला. हे बघा, ही मोठी ढोळी आहे, तर हिला तोडून आम्ही ह्याच्यातून मऊ काढणार. साफसफाई चाललंय झाडाच्या भोवती ना. राजा, हा सापडला इकडे, लवकर ये. हा बबलू साफ करतो इथे व्यवस्थित. बबलू व्यवस्थित साफ कर. गट्टू आमचा काही कामाचा नाही, नुसता उभा आहे फक्त. इकडे बघा किती जंगल आहे बघा. ह्या वरच्या बाजूला इकडे सूर्य नारायण बघा, आमच्यावर कृपा दृष्टी बरसते वरून. आणि हा हा सगळा जंगलाचा एरिया आहे बघा कसा आहे. आणि ह्याच ह्याच्यामध्ये आमची वाडी बसलेली आहे. म्हणजे आम्ही जंगलातच राहतो जवळजवळ म्हणा. नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे आमच्याकडे, त्यामुळे आमच्याकडच्या सगळ्या पोरांना हे एक बरं आहे की सोशल मीडियावर जास्त ते ॲक्टिव्ह नसतात. मुलं या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये आहे. तो बघ राजा तिकडून आला. राजा काय बोलतो आहेस? हा राजा बोलतोय की ते जे जिथून माशा बाहेर येणार ते बंद करून ठेवूया, नाही तर माशा बाहेर येत राहतील. आता बबलू ती साफसफाई करतोय कारण ते तोडावं लागणार आहे झाड. झाडाचं खोडत्याशिवाय आम्हाला काय भेटणार नाही. हे बघा इथे आहे ते. बबलू काय केलंस, ते पॅक केलंस? नाही बघा बबलूने असं पॅक केलं. बबलू दाखव काय केलं. हां आता माशा बाहेर येणार नाही यातल्या, हे पॅक करून ठेवायचं इथे. आता या माशांचा मागोवा घ्यावा लागेल आम्हाला.
आणि एक खोडात असेल ते दमलू म्हणतात. काही जमत नाही. आता राजा आलाय, राजाला काय जमतं बघूया. तसं त्याला पण जमणार नाही थोडं थोडं मला माहिती आहे, पण तो प्रयत्न करतोय जोरदार. आता हे तोडायचं पूर्ण का. माशा आले यायला लागल्यात. आणि इकडे ना फुलांची झाडं भरपूर असतात म्हणजे जंगलात, त्यामुळे सर्रास मधाची पोळी आढळतात इकडे आमच्या एरियामध्ये. पण खूप मेहनत लागते ती शोधायला. आता राजा साफसफाई करून घेतोय कारण जेणेकरून आम्हाला ते जायला बरं पडेल, तर तोडायला सुरुवात करेल. याच्यामध्ये पूर्ण झाड तोडलं जात नाही, फक्त झाडाचा एक ठराविक भाग तोडला जातो जेणेकरून त्या झाडाला काही नुकसान होऊ नये आणि आपल्याला ते मधाचं पोळं खाता यावं. आणि ते मधाचं पोळं पण अशाच झाडाचं ते पोकळ आहे, बरोबर राजा? ते राजा तू किती वर्ष पोया काढतोयस रे? 5 वर्ष झाले. कधी 5 वर्ष? पहिले लॉकडाऊनच्या अगोदरपासून. हां, म्हणजे राजाला अनुभव आहे चांगला. 4-5 वर्ष तरी राजा पोया काढत हुशार आहे. तर कसं आहे, राजाला अनुभव आहे पक्का. तो बरोबर तेवढंच तोडणार जेवढं आपल्याला गरज आहे, बरोबर राजा? बरोबर. आता आम्ही जर कोणी तोडलं बवलू नाही करतं, तो पुरा झाड तोडायला लागेल त्याला. पण हे कसं एकदम स्किलचं काम आहे ते. हे बघा, हे राजाने हे झाड पूर्ण सोलटवलं एका बाजूनं, साल काढतोय. आता ह्याला थोड्यापर्यंत साल काढल्यानंतर मग आपल्याला कळेल. हे बघा, त्यानं बरोबर साल काढलेले. बबलू, पानं घेऊन ये, पानं घेऊन ये, मध आहे भरपूर. बबलू दुसरं पोया शोधतोय. ह्याला पोया बोलतात झाडातलं, तुमच्याकडं काय म्हणतात मला नाही माहिती. हे बघा, आता त्या मधमाशा बाहेर पडायला लागल्यात, म्हणून राजानं कोणती इजा होऊ नये म्हणून काय केले बघा. तुम्हाला दिसत असतील मधमाशा घोंगावताना इकडे. हे बघा, मग राजाने आपलं डोकं झाकून घेतलं कारण ह्या केसात जाऊन बसतात, बरोबर ना राजा? आणि त्यानं आता आपलं डोकं झाकून घेतलं, शक्यतो त्या केसांवर. आता माझ्या पण केसांवर भरपूर बसलेत, बघूया आता कसं काय होतं ते. हे बघा, हे अशा प्रकारे हे मऊ ओपन झालेलं आहे. हे इथे आहे आपले मध आहे, मध. हे अंडे आहेत बघा इकडे पोळ्याची. हे सगळे आता आम्ही काढणार आहोत. हा ओपन झाला आहे, तुम्हाला दाखवतो नक्की काय काय मिळणार त्याच्यामध्ये. हां, बबलू पाणी घेऊन आला आहे ना. आता बघा, अजून पण मेहनतच चालू आहे, अजून पण पूर्ण पोया आपल्या हातात आलेला नाही, बरोबर ना बबलू? तसा राजा अनुभव आहे पूर्णपणे. तर बघा, एका बाजूने त्यानं आता अगदी हलकंच हलकंच हे करतो आहे कारण आता मध पण दिसायला लागलं आहे, बरोबर ना? तुम्हाला चांगली स्पष्ट दिसतं असेल. त्यात अंडी आहेत त्यांची. आता एकदम काळजीने हे करावं लागेल, नाहीतर मग ती मध पण तुटेल, बरोबर ना बबलू? बबलूला पण मोठा अनुभव आहे. आता मधमाशा या मधमाशा चावत नाहीत, पण केसात जाऊन लई त्रास देतात. बघा राजाच्या डोक्यावर बघा किती आहेत बघा. या बघा, त्याच्या भोवतीनंच सगळ्या फिरत आहेत. या बघा, केसांना चिकटत राहतात त्या. हे बघा, झालं मधाला हे झालं लागले. मध तुटला आहे जवळजवळ. खायला खूप छान लागतो हा मध. मध गळायला पण लागलं आहे. आणि खऱ्या अर्थानं मेहनतीचं फळ आता दिसतंय बघा. जवळजवळ आता आम्ही त्या पोचलोय. ही अंडी आहे ते बघा. हे मध आहे. हा मध आहे आणि ही अंडी आहेत बघा. आता जवळजवळ तो मध दिसायला लागलाय. मला वाटतं थोडा वरतीच आहे वाटतं मधाचा पोळा. आपण मागे होऊया, गट्टू मागे हो. बाप रे बाप, केवढं मोठं हे पोया आहे बघा. दिसतंय काय तुम्हाला? बघा रे बाप रे, याला पिटिया बोलतात. हा मध आणि ही अंडी. अंड्याला काय बोलतात बबलू? काय बोलतात? मेहनत चालूच आहे, पण आता अगदी आम्ही अंतिम टप्प्यात पोचलो आहे. हे बघा, ही इथे छोटासा मध भेटलेली आहे. ही दाखव. अजून राजा बोलतो, ही दाखव बघूया केवढी. अरे बाप रे, एवढा मोठा मधीचा गोळा आहे बघा. हा एवढा मोठा मधीचा गोळा आहे. आता आम्ही काढणार. हे अडकी आहे म्हणजे अंडी त्यांना म्हणतात. आणि हा खूपच मोठा पोया भेटले. चला काढा पटपट. आम्ही हे बघा, हे इथेच ठेवले. अंडी आम्ही का घेतलेली नाहीत बघा, इथंच ठेवले आहेत. या इथं आहेत बघा. आणि मध तेवढा घेतला आहे बघा बबलूच्या हातात आहे मध. बबलू हं, एवढा मध सगळं भेटलं आम्हाला. एवढं सगळं भेटलं आहे आम्हाला मध वगैरे. गट्टून आधीच चालू केलं खायला. त्याला भेट तो पहिल्यांदाच बघतोय सगळं. तो नवीन आहे याच्यासाठी. चला, संध्याकाळचे 6 वाजून गेलेत आणि आम्ही
मिळालेली मध घेऊन घरी निघालोय. आता म्हणजे आल्यासारखं काहीतरीच मिळालं आम्हाला, आमचा दिवस फुकट नाही गेला. राजेच हातात आहे मध आणि आता राजा बोलतोय की घरी जाऊनच खाऊया, तर मग जातो आता घरी. ॲक्च्युली आमचा प्लॅनच वेगळा होता, त्या मधमाशांना पकडून घरी मडक्यात ठेवतात ते पोह्याची मासं माशा, म्हणजे घरी पण मध तयार होतो. पण आमचा थोडा प्लॅन बदलला, आम्ही ती पिशवी आणायला विसरलो, त्याच्यामुळे आम्ही आता नाईलाज असतो घरी पडतो आहे. चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.